करिता मार्गाने घेऊन जाणाऱ्या वाहनाला बजरंग दलाने घेराव टाकून वलगाव येथील सिक्ची पकडण्यात आले या ठिकाणी वलगाव पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहिरकर यांनी सुद्धा धाव घेऊन इतर चार चाकी वाहनाचा पाठलाग केला मात्र तीन वाहने घटनास्थळ येथून पसार झाले या कारवाईत नऊ गोवंशसह एक चार चाकी वाहन ताब्यात घेण्यात यश आले अमरावती शहरातील वलगाव ते दर्यापूर मार्गाने गोवंश एका चारचाकी वाहनाने जात असल्याची माहिती मिळताच बजरंग दलाचे महामंत्री राहुल पवार महेश मते गौरक्षण राज सोडंके आखाडा प्रमुख सौरव सुलताने यांच्यासह कार्यकर्त्यांनी वलगाव सिकजी रिसॉर्ट रस्त्यावर धाव घेतली याचीच माहिती वलगाव पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहिरकर यांना देताच ते सुद्धा आपल्या ताफ्यासह दाखल झाले मध्य प्रदेश येथून चांदूर बाजार मार्गाने तीन ते चार चारचाकी वाहनात गोवंश वाहून नेत असल्याची माहिती मिळाल्याने बजरंग दलसह पोलिसांनी संयुक्त कारवाई करून शुक्रवारी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी एका चारचाकी वाहनाला घेराव टाकला अशात चारचाकी वाहन चालकाने वाहन सोडून तात्काळ पोबारा केला एका वाहनातून नऊ गोवंशला बाहेर काढून जीवनदान देण्यात आले यासोबतच पोलीस निरीक्षक अहिरकर यांनी दुसऱ्या वाहनाचा पाठलाग केला असता तीन वाहने दुसऱ्या मार्गाने प्रसार झाले ताब्यात घेण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची ओळख पटवली असता ते वाहन सादिक खान शेर खान अकोला या नावाने आर टी ओ विभागात नोंद आहे या कारवाईत पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलेले गोवंश प्रथमेश महाराजांच्या गोशाला मध्ये नेण्यात आले